आता याचा शिवालय काय पाहतो कालपासून आपण विविध क्षेत्राची कार्यशाळा होती, यामध्ये अशोक राणा सर, पंकज मॅडम, विवेक चांदोडकर सर या सभांची मनोगत आपण ऐकली. तर काल आपण सुमेरियन, असेरियन, मेसोपोटामिया तसेच माया संस्कृती म्हणजे सारी सिंधू कल्चरल हरपिया, तर साधारणतः इसवी सन पूर्व 5 ते 7 हजार वर्षाचा आपण इतिहास पाहिला. पण त्याच्याही जर मागे आपण गेलो तर मी म्हणेन की जगातले तुम्ही सर्व आश्चर्य पाहिले, इजिप्तचं जे पिरॅमिड आहे ते पाहिलं, ते माचू पिच्चू पाहिलं, हे सर्व ताजमहल पाहिलं. परंतु जर तुम्ही भीमबेटका आणि आदमगडच्या ज्या गुफा आहेत आणि त्यासारख्या असंख्य गुफा ह्या स्पेनमध्ये आहेत, तसेच साऊथ अमेरिकेमध्ये आहे, आफ्रिकेमध्ये आहे, तर ह्या जर आपण पाहिल्या नाही तर आपण काहीच पाहिलं नाही. कारण हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य, कारण त्याचा जो काळ आहे तो 10,000 वर्ष ते 50,000 वर्ष असा काळ आहे. तर इथे जे असंख्य चित्र आहे म्हणजे आदिवासींनी ज्यांचे ते रोजचं जे जीवन होतं त्यातले अनुभव होते त्याचे ते चित्र त्यांनी तिथे कोरलेले आहे. तर हा सर्वात मोठा इतिहास आहे की सर्वात जुनं जे आहे म्हणजे चित्र असेल, शिल्प असेल, वाद्य असेल, नृत्य असेल, काय एडिबल आहे, काय माणसानं खावं याचा सुद्धा शोध हा फक्त केवळ आदिवासी आणि आदिवासींनी भारतामध्ये भोपाळ येते भीमबेटका, भोपाळ आणि होशंगाबादच्या मधात भीमबेटका आहे, तसंच होशंगाबादच्या जवळच 5 किलोमीटर अंतरावर आदमगड. याप्रमाणे अशोक राणा सरांचं आगमन झालेलं आहे, विवेक चांदोडकर सर, डॉक्टर सर, पंपे मॅडम सुद्धा आलेले आहेत. तर पुढचं सूत्रसंचालन विठ्ठल इंग्रज. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. हीच जिजाऊजीच्या प्रेरणेने उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊजीने रेवले शिवछत्रपती, ज्या आईच्या खुशीमधून या स्वराज्याचं देखणं स्वराज्य निर्माण झालं त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम वंदन करतो. इथे आधारून आलं तरी समाजामध्ये काही प्रकाशाचे भेदा असतात, इथेही आधारून आलं तरी समाजामध्ये काही प्रकाशाचे भेदा असतात, शिशिरातल्या वादळातही न उमजणारे काही भेदे असतात. असेच काही मान्यवर आपल्या काळात उपस्थित आहेत. आपण काल मराठा इतिहास संशोधन मंडळ तथा मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालय व जिजामाता विद्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पुराणकथांचा पौराणिक अभ्यास या राज्यशाही या राज्यस्तरीय कार्यशाळेला सुरुवात केलेली आहे. कालच्या सत्रामध्ये मान्यवरांनी आपल्याला बरीच जीवन उपयोगी अनमोल अशी माहिती आपल्याला मिळाली. त्यामध्ये बापू देवताची पितके या विषयावर आदरणीय स्नेहा टोपे मॅडम यांनी आपल्याला बौद्धिक असं मार्गदर्शन केलं. बऱ्याच आपल्याला संकल्पना होत्या त्या क्लिअर केल्या, स्पष्ट झाल्या आणि सर्वांगीण जे काही आपलं वैचारिक बैठक होती ती या याच्यामधून आपली बसली आणि बऱ्याच संकल्पना आपल्या क्लिअर झाल्या. अतिशय सुंदर असं व्याख्यान करा आपल्याला मॅडमांनी पुन्हा ऐकायला मिळालं. त्यानंतर वित्तक व मूर्तीशास्त्र या विषयावर आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक श्री विवेक यांनी सर्वांगीण या विषयाला हात घातला आणि बऱ्याच संकल्पना त्यांच्याही मार्गदर्शनातून आमच्या क्लिअर झाल्या. आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक ज्ञानेश्वर दत्तासाहेब जे लोकनायक बापूजी आणि महाविद्यालय यवतमाळ इथे प्राध्यापक आहेत त्यांच्या मान्यतून आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. असं म्हणतात सेवेत धर्म आहे, सेवेत धर्म आहे सेवेत मानवाच्या लाऊ पंथ्या तिथे समृद्ध स्वच्छतेच्या, की ज्यांच्या विचारातून आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन मिळणार आहे असे आदरणीय ज्ञानेश्वर दत्तासाहेब यांना मी इथे निमंत्रित करतो.